नवोदय स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चैनल वर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा अशा प्रकारचा प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सोपा वाटेल, परंतु हळूहळू आपण हार्डनेस लेवल वाढवणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे पाहूया। बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, 6 + 66 + 616 + 6666 अशा प्रकारे खूप मोठी मालिका असते आणि आपण त्या सर्वांची बेरीज करायची असते, बरोबर। जनरली आपण साध्या माइंडने कसं विचार करतो, अशा प्रकारची मांडणी करतो आपण। परत जेव्हा अशा प्रकारची स्टेप्स करत असतो तर त्यावेळेस आपला मांडणीमध्ये कुठे मागे पुढे झाली तर ॲक्युरसी लेवल ही योग्य नसते किंवा थोडेफार मागे पुढे चुकून जाते आणि याला वेळ पण भरपूर लागून जातो। तर अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न विचारले जातात यासाठी एक ट्रिक शोधून काढलेली आहे आणि ती ट्रिक तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो। तर चला या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो, या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 6666। सर्वप्रथम अशा प्रकारची मांडणी करून घ्यायची आहे। मांडणी करून घेतल्यानंतर किती संख्या आहेत, या 6 ही संख्या 4 वेळेस आहेत, बरोबर। मग 4 वेळेस संख्या आहेत, त्यासाठी आपण काय करायचं, डावी बाजूकडून डायरेक्ट क्रमांक द्यायचा, म्हणजे अशा प्रकारे 1, 2, 3 आणि 4। समजा कदाचित या ठिकाणी 6 ही संख्या 6 वेळेस असली असती तर आपण 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारची मांडणी केली असती, परंतु या प्रश्नामध्ये काय आहे की 4 संख्या आहेत आणि सर्वात मोठी जी संख्या असेल ती संख्या या ठिकाणी मांडणी केली। मांडणी केल्यानंतर 6 ही संख्या किती वेळेस आली, 4 वेळेस आली, म्हणून ही 4 संख्या डावीकडून अशा प्रकारची मांडणी करायची आहे। मांडणी केल्यानंतर या दोन्ही संख्येच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह अशा प्रकारे देऊन आता या ठिकाणी आपल्याला क्रिया करायची आहे। 6 × 4 = 24, या ठिकाणी 4 आणि हात चालले 2, 7 × 3 = 18, 18 × 2 = 20, या ठिकाणी 0 आणि हात चालले 2, 6 × 2 = 12, 12 × 2 = 14, या ठिकाणी 4 आणि हातचा 1, 6 × 1 = 7। बघा मित्रांनो, 7404 या संपूर्ण संख्यांची बेरीज येते। या ठिकाणी ही स्टेप केलेली असल्यामुळे तुम्हाला थोडंसं लेंदी वाटते, परंतु काही सेकंदामध्ये आपण सॉल्व करू शकतो। तर चला आपण दुसरे एक उदाहरण पाहूया। पहा मित्रांनो, आपण दुसरं उदाहरण घेऊया, 2 + 22 + 222 + 2222 + 22222 + 222222 ही संख्या आहेत। आपल्याला संपूर्ण संख्यांची बेरीज करायची आहे। मग या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या ट्रिक्सनुसार दिलेल्या उदाहरणामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 222222 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे किंवा आहे। ही संख्या घेतल्यानंतर आपल्याला काय कृती करायची आहे तर जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या आपण डाव्या बाजूकडे द्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण डावी बाजू ही आहे आणि उजवी बाजू ही आहे, म्हणून या ठिकाणी डाव्या बाजूकडून आपण क्रमांक देऊया, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा प्रकारची मांडणी करून दोन्ही संख्येच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे। तर बघा या ठिकाणी आपण काय कृती करूया, 6 × 2 = 12, 1 5 × 10 = 11, 1 × 1 = 1, 4 × 8 = 9, 3 × 2 = 6, 2 × 4 आणि 2 × 1 = 2, म्हणजे 246912 या संपूर्ण संख्यांची बेरीज मिळालेली आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण विविध किती पण संख्या जर दिलेली असेल तर त्या संख्येमधील शेवटची जी काही सर्वात मोठी संख्या असेल ती संख्या घेऊन आपण क्रमांक देऊन अशा पद्धतीने काही सेकंदामध्ये तुम्ही हा गणित सॉल्व करू शकता। तर उदाहरण आपण दुसरं पाहूया। पहा मित्रांनो, मागील उदाहरणामध्ये आपण संख्यांची बेरीज कशा प्रकारे करायची ते पाहिलेली आहे। आता या उदाहरणामध्ये आपण वजाबाकी कशा प्रकारे करायची ते आपण पाहणार आहोत। बघा मित्रांनो, बेरीज करते वेळेस संख्येतील सर्वात मोठी जी संख्या आहे ती संख्या आपण खाली लिहित होतो, बरोबर। परंतु जेव्हा आपण वजाबाकी करणार आहोत तर मोठी संख्या सोडून त्याच्या पाठीमागची जी संख्या असेल ती संख्या या ठिकाणी लिहायचं आहे। या ठिकाणी संख्या लिहिली 22, बरोबर। त्यानंतर 22 लिहिल्यानंतर आपण त्या संख्येच्या खाली क्रमांक द्यायचा आहे, 1
दोन आणि दोन संख्येमध्ये गुणाकार, बी दोने चार बी एक बी, आपल्याला ही संख्या 24 मिळालेली आहे। 24 संख्या मिळाल्यानंतर जे काही सर्वात मोठी संख्या आहे, सर्वात मोठी संख्या 222 आहे, 222 मधून ही 24 संख्या वजा करायची आहे। बघा या ठिकाणी दोन मधून म्हणजे 12 मधून चार वजा केले असता 8, एक मधून एक म्हणजे 21 मधून दोन वजा केल्यास 19, म्हणजेच या संख्येचं उत्तर आहे 198। बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात मोठी तीन संख्या आहे, या ठिकाणी कितीही अंकी संख्या असेल तर तुम्ही सर्वप्रथम पहिला संख्या सर्वात मोठी सोडून दुसरी संख्या घ्यायची, घेतल्यानंतर क्रमांक द्यायचा आणि आलेले जे काही उत्तर आहे ते मोठ्या संख्येमधून ही संख्या वजा करायची, म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाते। पहा मित्रांनो, या ठिकाणी उदाहरण क्रमांक 4, 8 वजा 88 वजा 888 वजा 8888 वजा 88888 अशा प्रकारची संख्या दिलेली आहे। आपण मागील उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे की दिलेल्या संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या सोडून त्याच्या पाठीमागची जी संख्या आहे ती संख्या या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची मांडणी करून घ्यायची आहे, 8888। घेतल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूकडून क्रमांक द्यायचा आहे, 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारची मांडणी करून घेतल्यानंतर प्रत्येक दोन संख्येच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह। बघा या ठिकाणी 8 6 32, या ठिकाणी 3 8 3 24, 24 आणि 3 27, या ठिकाणी हात चालले 2 8 2 16, 16 आणि 2 18, आणि हात चालले 1 8 1 8 आणि 1 9। बघा मित्रांनो, 9872 या संख्याचा आपल्याला गुणाकार मिळालेला आहे। ही कृती झाल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप काय आहे ट्रिकशी, तर जी काय सर्वात मोठी संख्या आहे म्हणजेच काय 88888 या संख्येमधून आलेलं उत्तर वजा करायचे आहे, 9872। बघा या ठिकाणी 8 मधून 2 वजा केल्यास किती मिळतात, 6, 8 मधून 1 वजा केल्या 8 मधून 7 वजा केल्यास 1, 8 मधून 8 0, त्यानंतर 18 म्हणजे 18 मधून 9 वजा केले असता 9, आणि या ठिकाणी 7, म्हणजेच काय आपल्याला किती मिळाली, 79016 या ठिकाणी हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। तर मी आशा करतो की अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न जर आले असल्यास तुम्हाला पहिली स्टेप ही करायची आणि दुसरी स्टेप ही करायची, असं केल्यानंतर तुम्हाला काही सेकंदामध्ये अशा प्रश्नाचे उत्तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर चला आपण उदाहरण क्रमांक 5 पाहूया। पहा मित्रांनो, उदाहरण क्रमांक 5, 4 अधिक 44 अधिक 444 अधिक अशा 8 संख्यांची बेरीज केली असता शतक स्थानी कोणता अंक येईल, बरोबर। या ठिकाणी आपण 8 संख्यांची बेरीज म्हणजेच या ठिकाणी 3 संख्या आहेत, अशा प्रकारे 8 या संख्यांची बेरीज केली असता शतक स्थानी कोणता अंक येईल, म्हणजेच आपण मागच्या उदाहरणानुसार जर पाहिलं तर कशा प्रकारे करता येईल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 8 संख्यांची बेरीज अशा प्रकारची आपण मांडणी करू शकता। परंतु मित्रांनो, आता या पद्धतीने मी करून दाखवतो आणि ट्रिक्सने कसं करायचं ते पण मी या ठिकाणी सांगणार आहे। बघा या ठिकाणी 8 संख्यांची बेरीज केली असता म्हणजे 4 ही संख्या किती वेळेस घेतली, 8 वेळेस घेतली। 8 वेळेस घेतल्यानंतर आपण डावी बाजूकडून आपण क्रमांक देत असतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, यानंतर आपण दोन संख्येच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह देत असतो। बघा 8 6 32, हात चालले 3, 7 6 28, 28 आणि 3 31, हात चालले 3, 6 6 24, 24 आणि 3 27, या ठिकाणी 2, 5 6 20, 20 आणि 2 22, हात चालले 2, 4 6 16, 16 आणि 2 18, हात चालले 1, 4 3 12 आणि 13, हात चालले 1, 4 2 8 आणि 9, आणि 4 1 4। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा उत्तर मिळालेलं आहे। परंतु ही उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला काय सांगितले की शतक स्थानी कोणता अंक येईल, आपल्याला माहिती आहे की एकक, दशक आणि शतक, हा शतक हा किती स्थानी येईल, 7 हा अंक येईल, अशा प्रकारचं आपल्याला सॉल्व्ह करू शकता। परंतु जर मित्रांनो 4 अधिक 44 अधिक 444 अधिक अशा 15 संख्यांची बेरीज केली असता शतक स्थानी कोणता अंक येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तर मग त्यावेळेस तुम्ही काही 15 4 वेळेस घेणार का,
तर त्यावेळेस आपल्याला स्पेस पण मिळणार नाही, वेळ पण खूप निघून जाईल, आणि त्यानंतर आपल्याला ॲक्युरेसी बरोबर येईल असं आपण सांगू शकत नाही. या ठिकाणी आपण 8 संख्या असल्यामुळे अशा पद्धतीने मांडणी करू शकतो, परंतु या ठिकाणी हीच 8 संख्यांची बेरीज करायची आहे आणि आपल्याला शतक स्थान काढायचं आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचं की शतक स्थान म्हणजे 4 4 4 जे आहे, एकक, दशक आणि शतक हे तीनच क्रमांक घ्यायचं आहे. 3 क्रमांक घेतल्यानंतर या ठिकाणी बघा 8 संख्यांची बेरीज, म्हणजे 8 संख्यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी असे क्रमांक द्या 8 7 आणि 6 अशा प्रकारची मांडणी करून घ्यायची आहे आणि दोन्ही संख्येच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह 8 चौक 32 ला 2 हात झाले 3, 7 चौक 28 28 आणि 3 31 या ठिकाणी बघा, 6 चौक 24 24 आणि 3 27 बघा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, शतक स्थानी कोणता अंक येईल, एकक, दशक, शतक. बघा या ठिकाणी 7 अंक मिळाला. आपल्याला एवढी मोठी लेंदी प्रोसेस करायची नाही, आपल्याला शतक विचारलं असेल तर आपण एकक, दशक, शतक फक्त 3च क्रमांक घ्यायचा आणि 8 संख्या असेल तर 8 7 6 असं घ्यायचं, बरोबर रिवर्स मध्ये जायचं, किंवा हा 8 7 आणि 6 अशा प्रकारे घ्यायचं. समजा 15 संख्यांची बेरीज म्हटलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, या ठिकाणी 15, या ठिकाणी 14 आणि या ठिकाणी 13 अशा प्रकारे आपण काही सेकंदामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपण काढू शकतो. तर चला आपण दुसरे एक उदाहरण पाहूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी दुसरे एक उदाहरण आहे, 9 अधिक 99 अधिक 999 अधिक अशा प्रकारे 11 संख्यांची बेरीज केली असता शतक स्थानी कोणता अंक येईल अशा प्रकारचा प्रश्न खूप वेळेस स्पर्धा परीक्षा, नवोदय आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण मागील उदाहरण पाहिलेले अगदी त्याचप्रमाणे हा पण उदाहरण सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे 11 संख्यांची बेरीज करायचं, आपल्याला काय उत्तर पाहिजे, शतक स्थानचं पाहिजे. शतक म्हणजे 3 अंक घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण काय करूया, 3 अंक घेऊया, बरोबर. 3 अंक घेतल्यानंतर 11 संख्यांची बेरीज, म्हणून या ठिकाणी उजव्या बाजूकडून कमी कमी करत जायचं, 11 10 आणि 9, ओके. आणि दोन्ही संख्येच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे. 11 11 9 99 या ठिकाणी 9 आणि 7 चाले 9, 10 9 90 90 आणि 9 99 आणि परत या ठिकाणी 7 चाले 9, 9 9 81 81 अधिक 9 81 अधिक 9 90. बघा मित्रांनो, 9099 ही आपल्याला संख्या मिळालेली आहे. तर आता बघा, बेरीज केली असता शतक स्थानी कोणता अंक येईल, तर शतक स्थानी अंक येईल 0. बघा मित्रांनो, तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि अशा विविध प्रकारे प्रश्न तुमच्यापर्यंत सोल्युशन मिळेल. धन्यवाद.